कोरोना नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम बरं की ऑफिसला जाणं जास्त चांगलं याची चर्चा सुरू झाली आहे. कर्मचारी ऑफिसमध्ये यायला फारसे राजी नसले तर त्यांना लालूच दाखवण्यासाठी काही कंपन्यांनी स्कीमही सुरू केल्या आहेत. ऑफिसला या आणि गिफ्ट घ्या. वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांची ऑफर. आता कंपन्यांनाही कर्मचारी ऑफिसमध्येच हवेत. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू आटोक्यात येत असताना आता वर्क फ्रॉम होमचं फॅड कमी करून कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी यावं यासाठी कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले. TCS, विप्रो, इन्फोसिस यासारख्या कंपन्यांनी टप्प्याटप्प्यानं कर्मचाऱ्यांना परत बोलवायला सुरुवात केली आहे. मात्र 2 वर्ष घरून काम करायची सवय झालेले कर्मचारी पुन्हा कार्यालयात जायला किती राजी आहेत ते पाहूया. एऑनने केलेल्या एका सर्व्हेनुसार 60% टेक फर्म्सना निम्मे कर्मचारी आता कार्यालयात यायला हवेत. तर मर्सर या कन्सल्टिंग मॅनेजमेंट कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार 10 पैकी 6 कर्मचारी हे हायब्रिड म्हणजे काही दिवस घरून काही दिवस कार्यालयातून काम करायला तयार आहेत. 10 पैकी 2 दररोज ऑफिसमध्ये जाऊन काम करणं पसंत आहे तर उर्वरित 2 हे घरूनच काम करायला पसंती देत आहेत. अमेरिकेमध्ये कर्मचारी ऑफिसमध्ये यावेत म्हणून अनेक कंपन्यांनी गाजर दाखवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतील एका रिअल इस्टेट फर्मने लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना $1,000 भत्ता देऊ केला आहे. त्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या खर्चानं व्हेकेशनचंही आमिष दाखवण्यात आलं आहे. गोल्डमन सॅशेच्या मुख्यालयामध्ये ब्रेकफास्ट, लंच, आईस्क्रीम फ्री देण्यात येत आहे. भारतातील बड्या कंपन्यांनी अद्याप अशा गिफ्ट द्यायला सुरुवात केलेली नसली तरी काही प्रमाणात याची सुरुवात झाली आहे. रिलोकेशन अलाउन्स किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी देऊन अधिकाधिक कर्मचारी कामाच्या ठिकाणी यावेत यासाठी प्रयत्न सुरू केलेत. आता घरून काम करण्याची सवय लागलेले कॉर्पोरेट कर्मचारी या चिमण्यांनो परत फिरा या कंपन्यांच्या हाकेला कसा प्रतिसाद देतात यावर पुढच्या काळातलं वर्क कल्चर अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास. कोकणात येणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी सक्तीची नाही, मात्र गावात गेल्यानंतर कोरोना चाचणी होणार आहे. आणि कोरोनाची रॅपिड टेस्ट टाळण्यासाठी कोकणात गणपतीला जाणारे चाकरमानी काय काय शक्कल लढवत आहेत ते पहा. कणकवली रेल्वे स्थानकात मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची रॅपिड कोरोना टेस्ट होते, मात्र ही कोरोना चाचणी टाळण्यासाठी कोकण रेल्वेनं आलेल्या प्रवाशांनी चक्क संरक्षक कठड्यावरून उड्या टाकून पोबारा केला. स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला पोलीस बंदोबस्त किंवा रेल्वे कर्मचारी तैनात नसल्यानं त्यांनी संरक्षक भिंतीवरूनच उड्या टाकून हळूच कल्टी मारली. अशा प्रकारांमुळे कोरोना रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे. आणि आम्ही सर्व टेस्ट करून आलो, तिकडे 2 वॅक्सिनेशन पण झालेले आहेत आमचे. आणि इथे आम्हाला व्यवस्थित पोलिसांनी सहकार्य करून लाईनीत उभं केलं आणि ते जे सर्टिफिकेट आहे ते चेक केलं आणि नंतर आम्हाला सोडलेलं आहे. आता कणकवली भिरोंड्याला जाणार आणि आम्ही RT-PCR टेस्ट बिफोर 72 आवर्स केली, त्याचा रिपोर्ट दाखवला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 तास.